पैशाचे हे पाच नियम जर तुम्ही फॉलो केले तर आयुष्यात कधीही कोणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही, कधीही तुम्हाला पैसा कमी पडणार नाही हे मी खात्री देऊन सांगू शकतोय. त्यामुळे एक काम करावं लागेल, मला पैसे नाही द्यायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहायच्या. पैशाचा पहिला नियम, हा पहिला नियम काही रिटर्नमध्ये किंवा एका वाक्यामध्ये मी नाही देणार, तर हा फॉर्म्युला आहे जो आयुष्यभर तुम्ही जपला पाहिजे, लक्षात ठेवला पाहिजे आणि त्याला फॉलो केलं पाहिजे. नियम असा आहे, तुमचं जे काही अर्निंग असेल मायनस सेव्हिंग करायचं आणि इज इक्वल टू एक्सपेन्सेस. याचा अर्थ काय, याच्यामध्ये जे काही तुमचं सेव्हिंग असेल ते फिक्स असायला पाहिजे, पण आपलं मात्र तसं नसतं. आता प्रत्येकाची सॅलरी वेगवेगळी असते, कोणाचा महिन्याचा पगार येतो तो एका ठराविक डेटला येतो, म्हणजेच महिन्यातून एकदाच पैसे त्याच्या अकाउंटवर क्रेडिट होतात. पण बरेच काही असे बिझनेसमॅन असतात, त्या प्रत्येकाचा पैसा वेगवेगळ्या दिवशी येतो, काही लोकांचा ताजा दररोज पैसा येतो. म्हणजेच काय, कोणाला महिन्यातून एकदा पैसा मिळेल तर कोणाला दररोज मिळतो. पण एक वाक्य याच्यामधून लक्षात ठेवा, जे नेहमी तुमच्या मनावर ठासलं गेलं पाहिजे, वाचाल तर वाचाल ही म्हण तर तुम्ही ऐकली असेल, पण वाचवाल तर वाचाल. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, वाचवाल तर वाचाल. जर तुम्ही केलेली कमाई वाचवाल, सेव्हिंग कराल, योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट कराल, तरच तुम्ही वाचणार, हे नेहमी लक्षात ठेवा. नॉर्मली आपली काय चूक होते, जी आम्ही सुद्धा सुरुवातीला केली होती पण जास्त वेळ नाही, जो पैसा आला तो इन्व्हेस्ट करायचा नाही, पहिला एक्सपेन्सेस बघायचे. आज माझ्याकडे 10,000 रुपये सॅलरी येणार आहे, 5,000 येणार आहे, 20,000 येणार किंवा 1,00,000 रुपये येणार, त्याचा जुगाड आधीच झालेला असतो. मला ही वस्तू घ्यायची आहे, मला ती वस्तू घ्यायची आहे, मला इकडे खर्च करायचा, तिकडे खर्च करायचा, मला ही ट्रीप प्लॅन करायची आहे, एवढे सारे एक्सपेन्सेस आहेत. आणि हे सगळं करून जर काही शिल्लक राहिलं तर आपण इन्व्हेस्ट करतो. हा बिलकुल प्लॅन नसतो की मला या महिन्यात एवढे इन्व्हेस्ट करायचे आहेत, इकडे सेव्ह करायचे, तिकडे सेव्ह करायचे, हा प्लॅन बिलकुल नसतो. जे खर्च करून शिल्लक राहतील ते माझं सेव्हिंग, हा असतो आपला प्लॅन. पण हा प्लॅन खूप काळ टिकत नाही, कारण बऱ्याच महिन्यामध्ये काही शिल्लकच राहत नाही, हे महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे पहिला प्लॅन करा, मला किती सेव्ह करायचं आहे आणि तो सेव्ह केलेली अमाऊंट सोडून जी अमाऊंट शिल्लक राहील त्याच्यामध्येच एक्सपेन्सेस आपल्याला प्लॅन करायला हवे. आता हे ऐकून कमेंट करू नका, पैसा काय चाटायचा आहे, एकच जीवन आहे, एन्जॉय करायला हवं, लाईफ तर एकदाच मिळते ना, एन्जॉय आत्ता नाही करायचं तर काय म्हातारा झाल्यावर करायचं, पैसा म्हातारपणी घेऊन काय करायचा, हे बिलकुल सत्य आहे. पण एक गोष्ट आणि एक वाक्य माझं नेहमी लक्षात ठेवा, जर तुमची पहिली 10 वर्ष जोमात मेहनत करून गेली तर पुढचं आयुष्यसुद्धा तुम्ही जोमात जगू शकता. पण जर तुम्ही पहिली 10 वर्ष मजा करून जोमात उडवली तर पुढचं संपूर्ण आयुष्य कोमात जाणार, हे नक्की. त्यामुळे आयुष्य एन्जॉय करायचं आहेच, मेहनत पण करायची आहे, मजा पण घ्यायची आहे, पैशाचा आनंद पण घ्यायचा आहे. पैसा आपल्यासाठी आहे, आपण पैशासाठी नाही, हे सगळं बरोबर आहे. पण इमर्जन्सीच्या काळात पैसाच गरजेला पडतो, म्हणून सुरुवातीचे 10 वर्ष, अरे पहिली 20-25 वर्ष कष्ट मेहनत करून काढलीच ना, मग पुढची 5-10 वर्ष जर आपण मेहनत केली, योग्य पैसा योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट केला तर तो आयुष्यभरासाठी आपल्याला पुरणार आहे. सुरुवातीची 5-10 वर्ष आपण मेहनत करतो, अंगामध्ये रक्त उसळतं असतं, त्यामुळे आपण जो काही पैसा कमावतो तो त्याच वेळी जर उधळण्यामध्ये वेळ वाया घालवला ना तर पुढचं आयुष्य दुसऱ्याकडे भीक मागून पैसा जगावं लागतं. हे 100% वाक्य खरं आहे आणि मी अनेक लोकांना बघितलंय ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये खूप चांगला पैसा कमवला पण पुढच्या आयुष्यामध्ये तो टिकवता आला नाही आणि त्याच कर्माची फळं पुढं भोगावी लागली. ना मुलं त्यांना सांभाळतात, ना कुठून त्यांच्याकडे दुसरा अर्निंग सोर्स आहे. आयुष्य कसं जगतायत हे त्यांचं त्यांनाच माहिती आहे. दुसरा पॉइंट आहे, कर्ज घेण्याआधी 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा. प्रत्येक लोन घेण्याआधी, EMI बनवण्याआधी 100 वेळा विचार करायला हवा. एक सिंपल म्हण तुम्ही ऐकली असेल, हंतरून पाहून पाय पसरायचे, बरोबर म्हण आहे ती, नको त्या ठिकाणी आपण वापरतो हे आपलं चुकतं. पण ज्यावेळी खरंच लोन घेतो ना त्यावेळी ही म्हण 100 वेळा ऐकायला हवी. आता प्रत्येकाची बेसिक नीड आणि वॉन्ट या दोन गोष्टी आहेत. मला काय हवं आहे, ज्या माझ्या गरजा आहेत ती एक गोष्ट आहे, आणि माझी काय इच्छा आहे, मला लॅम्बोर्गिनी हवी आहे,
पण आत्ता मला ट्रॅव्हलिंग करण्यासाठी एक बाईक चालू शकते. म्हणजेच काय, नीड आणि वॉन्ट यामधला फरक आपल्याला समजला पाहिजे. आत्ता माझ्याकडे 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला येतात, म्हणून मी ऑब्व्हियस आहे हॉटेलमध्ये 1,000 रुपये इझिली उडवू शकतो. पण जर माझी सॅलरीच 2 ते 3,000 रुपये असेल तर मी 1,000 रुपये हॉटेलसाठी खर्च करू शकतो का? बिलकुल नाही. जर मी 1,00,000 रुपये पर मंथ कमवतोय तर हॉटेलमध्ये मी इझिली 4-5,000 रुपये खर्च करू शकतो. इथेच आपण चुकतो. जसा आपला इन्कम वाढत जाईल तसा आपला एक्सपेन्सेस पण वाढत जातो. आपल्या मूलभूत गरजा काय आहेत? अन्न, वस्त्र आणि निवारा. आता अन्नाची किंमत काय होऊ शकते? 200 रुपये, 300 रुपये, 500 रुपये. पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण काय करतो? आपल्या ऐपतीनुसार पहिला आपण हॉटेल शोधतो. आता आपल्याला 10,000 पगार असेल तर त्या लेवलचं हॉटेल असतं. तुम्हीच विचार करून बघा, कधी तर तुम्हाला सॅलरी कमी असेल ना, सुरुवात तुम्ही केली असेल, तुम्ही ज्या हॉटेलमध्ये ज्या धाब्यामध्ये जात होता त्यानंतर तुम्ही सॅलरी खूप जास्त वाढल्यानंतर जाता का? त्याच ठिकाणी तुम्ही तेच डिशेस खाता का? बिलकुल नाही. त्याच्यानंतर आपल्या गरजा वाढत जातात, आपली लाईफस्टाईल बदलत जाते. जे फूड आपण 200-300 रुपयात खात होतो, आपलं पोट भरत होतं, तेच पोट भरण्यासाठी आता 1-2-3 हजार रुपयेसुद्धा कमी पडतात. याचं कारण हेच आहे, आपल्या गरजा आहेत बरोबर आहे, पण त्याच्यावर खर्च किती करायचा यावर आपलं नियंत्रण नसतं. घर बिलकुल आपल्याला मिळू शकतं 1 BHK, 2 BHK, 3 BHK. ज्या बजेटमध्ये आपल्याला घ्यायचं आहे त्या बजेटच्या थोडंसं आपण बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो. कार आपल्याला हवी आहे? बिलकुल हवी आहे. आपलं बजेट आहे, आपल्याकडे अमाऊंट आहे 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाखापर्यंत. पण आपण काय करतो? नाही, थोडंसं पुढे जाऊ, 5 लाखाची ही ठीक आहे, मला अजून जास्त ही कार आवडते, म्हणून मी अजून 3-4 लाख रुपये बजेट वाढवतो. मग वाढवतो म्हणजे कुठून आणणार? ढगातून पैसे पडणार आहेत का? कुठल्या झाडाला लागणार आहेत का? बिलकुल नाही लागणार. आपण एकच काम करणार, लोन घेणार. हे लोन म्हणजे साधं सुधं लोन नसतं, EMI घेणार, आणि तो EMI आपण महिनो आणि महिनो फेडत बसणार. आता तो महिन्याला EMI जातो म्हणून आपण अजून कॉम्प्रोमाइज करणार, सेव्हिंग झिरो होणार, जेणेकरून पुढच्या आयुष्याच्या बर्बादीकडे आपण वाटचाल करणार. त्यामुळे डिसिजन तुमचं आहे, लोन घेऊन जर पुढचं आयुष्य बर्बाद करायचं की लोन सत्कारणी लावायचं. गुड लोन आणि बॅड लोन अशा दोन कॅटेगरी आपण याच्या बनवू शकतो. तुम्हाला एखादा बिझनेस करायचा आहे, चांगल्या ठिकाणी काहीतरी करायचं असेल, त्या पैशाचा वापर करून फ्युचरसाठी काहीतरी प्लॅन करणार असाल, मल्टिपल अर्निंग सोर्सेस बनवणार असाल, त्यासाठी त्याची गरज तुम्हाला असेल तर बिनधास्त घेऊ शकता, त्याचा चांगला वापर करू शकता. पण जर तुम्ही त्या पैशाचा वापर एन्जॉयमेंटसाठी करत असाल लोनचा, तर तो तुमच्या फायद्याचा ठरणार नाही, तुमचा घात करणार, हे मात्र नक्की. पुढचा पॉईंट आहे, तुम्हाला तुमचा इन्कम इन्शुरन्सनी प्रोटेक्ट करायला हवा. आता तुम्ही धडधाकट आहात, पैसा कमावताय, खूप चांगले पैसे तुमच्याकडे येत आहेत, बिझनेसचा प्लॅन करताय, जॉबमध्ये अजून प्रगती करण्याचा प्लॅन करताय, प्रमोशन्स घेत आहे, तुमची सॅलरी वाढते, सगळ्या गोष्टी सुरळीत चालू आहेत. कदाचित तुम्हाला बिझनेसमध्ये इंटरेस्ट नसेल, बिलकुल ठीक आहे, तुम्ही जॉब करताय, पण जॉबमध्ये इंटरेस्ट घेऊन तुम्ही अजून सॅलरी वाढवण्याचा प्रयत्न करताय, प्रमोशन घेण्याचा प्रयत्न करताय, अजून चांगलं काम करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय, जेणेकरून तुमची सॅलरी वाढतीये, प्रगती पण होते. पण पुढे काय? जर तुम्हाला एखाद्या आजाराने ग्रासलं, मी म्हणेन देवाकडे प्रार्थना करेन देवाने तुम्हाला हेल्दी ठेवावं, कुठलाही आजार तुमच्या आजूबाजूला नसावा, तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीही आजारी पडू नये, ही माझी देवाकडे प्रार्थना असेल. पण जर एखादी घटना घडलीच तर काय? प्रत्येक गोष्टीसाठी आपण तयार आधीपासून असायला हवं. कुठलीही अडचण आपल्या आयुष्यामध्ये आली तरी त्याला सामोरे जाण्याची तयारी आपली असायला पाहिजे. मग अशा वेळी तुम्ही काय कराल? जर एखादा प्रॉब्लेम तुमच्या जीवनामध्ये येणार असेल तर त्यासाठी तुम्ही तयार आहात का? एखादा आजार जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतो ना, तेव्हा आपलं जे काही आहे ते सगळं घेऊन जातो. जेवढा आपला इन्कम होता तो सगळा तो संपवून जातो. त्यासाठी आपल्या इन्कमला, आपल्या फ्युचरला सिक्युअर करणं गरजेचं आहे, आणि त्यासाठीच तुम्ही घ्यायला हवा एक हेल्थ इन्शुरन्स. आता हे हेल्थ इन्शुरन्सवाले पण चांगले असायला हवेत. छपरी हेल्थ इन्शुरन्स घेऊन कुठेतरी पैसे वाचवण्याच्या नादात वाट लावून नका घेऊ. चांगला हेल्थ इन्शुरन्स बाय करा जो कॅशलेस सुविधा तुम्हाला देईल. विनाकारण काय होतं, पैसे तुम्ही घालायचे, मग नंतर परत त्यांच्या मागे लागायचं, माझे पैसे पे करा, मला परत द्या, रिफंड द्या,
अशा अनादाला नका लागू. बरेच इन्शुरन्स असे असतात जे तुम्ही पैसे पे तर करता, हे कवर होत नाही, ते कवर होत नाही, तुमचा रूम रेंट खूप जास्त आहे, आमचं कॅपिंग एवढंच आहे, अशा अनेक गोष्टी सांगून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टरांचं कन्सल्टेशन तुम्हाला देत नाहीत. अशा हेल्थ इन्शुरन्सना बाय करू नका. जर तुम्हाला एक्झाम्पल हवंच तर मी एक्झाम्पल पण देऊ शकतो. काही पॉईंट्स मी तुमच्याशी डिस्कस करतो, इकडे स्क्रीनवर बघू शकता. दोन चार महत्त्वाचे पॉईंट आहेत जे आपल्याला बघावे लागतात, कन्सिडर करावे लागतात हेल्थ इन्शुरन्स घेताना. त्यामधला पहिला पॉईंट आहे, आपला क्लेम लवकर अप्रूव्ह व्हायला पाहिजे. इकडे नावी हेल्थ इन्शुरन्स फक्त 20 मिनिटांमध्ये तुमचा क्लेम अप्रूव्ह करतो. दुसरा पॉईंट आहे सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे रूम रेंटला कॅपिंग असतं बाहेर, तर ते नावीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाही. तिसरा पॉईंट आहे डॉक्टरांचं ऑनलाईन कन्सल्टेशन अनलिमिटेड तुम्हाला मिळतं. डॉक्टर तुमची मदत करतात जेव्हा तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेता, हे खूप गरजेचं आहे. इकडे रेस्टॉरेशन ऑफ सम अश्युअर्ड सुद्धा अवेलेबल आहे, ते सुद्धा अनलिमिटेड टाइम्स प्रत्येक वर्षामध्ये. जर ॲक्सिडेंटल इंजुरी असेल तर तुम्हाला सम इन्शुअर्डची डबल बेनिफिट पाहायला मिळतात. आणि हे घेण्यासाठी जर तुम्हाला पर्सनल रिलेशनशिप मॅनेजर हवा असेल तर तो पॉलिसी घेतल्यानंतर तुम्हालाही मिळतो. एवढंच नाही तर नो कॉस्ट मंथली प्रीमियम स्टार्ट होतो 241 रुपयापासून. खूप स्वस्त आहे, ट्राय करू शकता. आणि हे सगळं होतं नावीच्या ॲपमधून. खूप चांगलं आणि युजर फ्रेंडली ॲप आहे, ते वापरून तुम्ही कुठलाही तुम्हाला हवा तो सुटेबल हेल्थ इन्शुरन्स बाय करू शकता. हे सगळं आहेच, पण त्यासोबत 10,000 हॉस्पिटलसोबत यांचं नेटवर्क आहे, म्हणजेच ट्रस्टेड ब्रँडसोबत तुम्ही जोडले जात आहे. म्हणून लवकरात लवकर नावी हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला खूप मोठा फायदा मिळू शकतो. लाईफ तुमचं सुखी आणि आनंदी समृद्ध बनू शकतं. पुढचा पॉईंट आहे प्रॉपर इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या. पैसा कमवायचा आहे, त्यातील काही पैसा आपल्याला साठवायचा आहे, काही पैसा खर्च करायचा आहे. मागचे दोन्ही तिन्ही पॉईंट तुम्हाला व्यवस्थित कळाले, सगळं ठीक आहे. पण तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय कुठे करताय? पैसा आला कर एफडी, बँकेत न्यायचा, पावती बनवायची, पावतीवर लिहिलेलं असतं 1 वर्षाने मिळणार 6%. अरे 6% महागाई वाढते. आता महागाई पण 6-7% वाढते आणि तुम्ही इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट तुम्हाला देते फक्त 6%, जेमतेम तेवढेच पैसे किंवा काहीच नाही. म्हणजे ओव्हरऑल 1 वर्षानं तुम्हाला 0 रुपये मिळणार किंवा मायनसमध्ये मिळणार. मग त्याने काय मिळणार तुम्हाला? वडापाव. सिम्पल फंड आहे, लक्षात ठेवा. पैसा कमवण्यासाठी मेहनत केली आहे ना, खूप जास्त कष्ट केलेत ना, मग तो इन्व्हेस्ट करताना पण विचार करून करा ना. कुठेही आपण गेलो बँकेमध्ये, तिकडे जाऊन एफडी केली, ते लॉजिक चांगलं नव्हे, ते तुमचं फ्युचर चांगलं सिक्युअर करू शकत नाही. त्याच बँकेत म्युच्युअल फंड आहे, त्याच बँकेत बॉन्ड्स आहेत, त्याच बँकेत जाऊन तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता. बरं, तुम्हाला जर मदत हवी आहे ना तर आम्हीसुद्धा मदत करू. दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता, माझी टीम तुम्हाला हेल्प करेल. कुठं गुंतवणूक करायला पाहिजे, किती करायला पाहिजे, ही गुंतवणूक करताना विचार करा. तुमचा टोटल इन्कम किती आहे, तुम्हाला किती वर्षासाठी गुंतवणूक करायची आहे, तुम्ही किती रिटर्न एक्सपेक्ट करताय, तुम्हाला किती रिस्क घ्यायची आहे, या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून गुंतवणूक करायची असते. गेला बँकेमध्ये आणि पावती केली, याला काहीच अर्थ नाही. याच्या पुढे जाऊन आपल्यामध्ये अजून एक कॅटेगरी असते, त्यांचे तर विचार खूप वेगळे असतात. 25 दिन में पैसा डबल, चले तो चांद तक नाही तो रात तक. पैसा गुंतवायचा ना तर हाय रिस्क प्रोडक्टमध्ये गुंतवायचा. अरे जीवनात खूप रिस्क आहे, आज आपण आहोत उद्या नाही, आज गाडीवरनं जातोय ॲक्सिडेंट झाला माणूस वर गेला, असे विचार करणारे लोक आहेत. मग पैसा आत्ता गुंतवणार, अशा स्कीममध्ये गुंतवणार ना, महिन्यात डबल होणार, वर्षात डबल होणार, रोज एवढा पैसा घरात येणार ना, मोजू शकणार नाही, अशा ठिकाणी मी गुंतवणूक करतोय. अशा पॉन्जी स्कीम घेऊन येणारे पण तुमचे मित्र असतात, त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करता आणि 100% फसता. त्यामुळे थोडासा स्वतःवर कंट्रोल असायला पाहिजे. रिस्क घेणार तर एकदम टोकाची, नाहीतर काहीच नाही, एफडी करणार, असं व्हायला नको. प्रॉपर डायव्हर्सिफाय करा ना, एफडीसुद्धा तुमची असायला पाहिजे. मी मान्य करतोय, कारण 6 महिन्याचा पैसा, म्हणजेच तुम्ही जी कमाई करताय ना प्रत्येक महिन्याला, ती कमाई टोटल गुणिले 6 करून ही तुमची एफडीमध्ये असायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्ही त्याला मोडू शकता. किंवा सोपा उदाहरण मी तुम्हाला देईन, तुमची 1 वर्षाची कमाई जेवढी आहे ना ती एफडीमध्ये गुंतवणूक करून टाका. म्हणजे महिन्याला 10,000 कमवताय, 1,20,000 रुपये वर्षाचे होतात, तेवढे तुमच्या एफडीमध्ये असायलाच पाहिजेत. ते तुमचे सिक्युअर्ड अमाऊंट होऊन जाईल. पण त्याच्या पुढची अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये असायला पाहिजे, काही अमाऊंट स्टॉक मार्केटमध्ये असायला पाहिजे, काही अमाऊंट इन्शुरन्ससाठी तुम्ही ऑलरेडी अलोकेट कराल, काही
काही अमाऊंट तुम्ही बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट कराल, अशा प्रकारे डायव्हर्सिफाय करून इन्व्हेस्टमेंट करू शकता. शेवटचा पॉईंट, मल्टिपल अर्निंग सोर्सेस पण असायला पाहिजेत ना. आपण जी कमाई करतोय, जो आपला अर्निंग सोर्स आहे तो किती सिक्युअर आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला लाख वाटतं की माझा जॉब 100% सिक्युअर आहे, माझा बिझनेस 100% सिक्युअर आहे, मला आयुष्यभर कशाची भीती नाही, काहीच होणार नाही, मला गॅरंटी आहे, असं बिलकुल नसतं. रिस्क ही प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे, प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीसाठी ती आहे. कदाचित तुमचा जॉब उद्या जाऊ शकतो. आता लॉकडाऊनने हे शिकवलंच ना यार आपल्याला की जो बिझनेस होता ना तो बंद पडला, एक एक दोन दोन वर्ष बिझनेसेस ठप्प झाले, एकही रुपया इन्कम घरी येत नव्हता, पूर्णपणे खर्च अंगावर बसत होता, बिझनेसमॅन डबघाईला आले आणि बऱ्याच बिझनेसमॅनांनी त्यांचे बिझनेस बंदसुद्धा केले. ही घटना कदाचित तुमच्यासोबत घडलीसुद्धा असेल. तुम्ही जॉब करत असाल तर तुम्हाला सॅलरी मिळणं बंद झालं होतं, नोकरीच गेली होती, बरं नोकरी टिकली पण सॅलरी मिळाली नाही, ज्यांना सॅलरी मिळाली त्यांना अर्धीच मिळाली, ज्यांना पूर्ण सॅलरी मिळाली त्यांना चार चार लोकांचं काम एकदम करायला लावलं, एवढी बिकट दयनीय अवस्था झाली होती. तेव्हा तुम्हाला कळालं असेल की 100% आपल्याला अजून एका मार्गाची खरंच गरज आहे. काहीतरी अमाऊंट बाहेरून आली पाहिजे यार, फक्त या एकाच धंद्यावर अवलंबून राहून चालणार नाही. हा एकच इन्कम सोर्स असणं थोडंसं धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे मी काय करेन, चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करेन, मला तिथून व्याज मिळतं, चांगला इन्कम येतोय, हा सुद्धा एक तुमचा अर्निंग सोर्स झाला. मी ट्रेडिंग करतोय, इन्व्हेस्टिंग करतोय, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय, त्यामधून काही मला पैसे येत आहेत, चांगले रिटर्न मिळत आहेत, हा सुद्धा एक चांगला अर्निंग सोर्स झाला. मला डिव्हिडंड मिळतोय, हा सुद्धा एक अर्निंग सोर्स झाला. मी ट्रेडिंग करतोय, डेली काही पैसे मी कमवतोय, 1,000, 2,000, 5,000, 10,000, तो सुद्धा एक माझा इन्कम सोर्स होऊ शकतो. माझा एखादा मित्र आहे, तो बिझनेस करतोय, त्याच्या बिझनेसमध्ये मी छोटीशी अमाऊंट लावली, तुझा 10 लाखाचा बिझनेस आहे ना, हे घे माझे 1,00,000 रुपये, मला 5%, 10% याचे शेअर्स दे, तुझा जो मंथली प्रॉफिट असेल तो मला दे, हे आपण करू शकतो. अनेक मार्ग आहेत मल्टिपल अर्निंग सोर्सेसचे. तुमच्या फॅमिली मेंबरला सांगा, एखादा बिझनेस सुरू करा, छोटासा बिझनेस असेल, भलेही तो चणे फुटाने विकण्याचा असू शकतो, छोटंसं दुकान सुरू करण्याचा असू शकतो, एखादा छोटा बिझनेस सुरू करण्याचा असू शकतो, काहीही असेल, घर बसल्या अनेक कामं करता येतात. तुम्ही बॅकिंग देऊ शकता तुमच्या फॅमिली मेंबरला, किंवा बाहेरून एखादा व्यक्ती हायर करू शकता, जेणेकरून तुमचे मल्टिपल अर्निंग सोर्सेस बनत जातील. भले त्यातून 2-5 हजार रुपये तुम्हाला मिळत आहेत, करोडो रुपयांची अपेक्षा सुरुवातीला कोणीच करत नाही आणि ती करायची पण नसते. एखादी सुरुवात हीच तुम्हाला पुढे घेऊन जात असते, तुमचा बिझनेस मोठा बनवत असते. सो मी सांगितलेल्या सगळ्या पॉईंटवर मनापासून विचार करा. त्यावेळी मी सुद्धा विचार केला होता, म्हणूनच एका सिक्युअर पोझिशनला मी पण येऊन पोहोचलो आहे. जर तुम्ही याचा खरंच मनापासून विचार केला तर मला खात्री आहे 100% तुमचं जीवन बदलू शकतं, मी लिहून देऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जी मदत लागेल इन्व्हेस्टमेंट रिलेटेड या नंबरला कॉल करून विचारू शकता. डिमॅट अकाउंट नसेल तर यार डिमॅट अकाउंट ओपन करा, अजून पण तुम्ही सुरुवात केलेली नाही, फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन करा या नंबरला कॉल करून. आणि ज्यामुळे मी तुम्हाला सांगेन डेली कुठला ट्रेड मी घेतोय, तो बघून तुम्ही सुद्धा विचार करू शकता, शिकू शकता. जर तुम्हाला डेली अर्निंग करायचं असेल, स्टॉक मार्केटबद्दल काही शिकायचं असेल, तरी सुद्धा या नंबरला कॉल करा, आमचा ॲडव्हान्स टेक्निकल अनालिसिस कोर्स जॉईन करू शकता. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.